से मंदिर में पूजा पाठ नहीं होती। वजेश्वर देवस्थान पंच कमेटी ने इस मंदिर को सुशोभित करने का प्रयास चालू है और श्रद्धालु भक्त मंदिर में दान स्वरूप निधि भी दे रहे हैं। इस मंदिर के सचिव महादेव लिचड़े अपना पूरा समय मंदिर की देखभाल में व्यस्त रहते हैं। इस कमेटी के अध्यक्ष भास्कर उरटकर, उपाध्यक्ष लोमेश ढेंगड़ी, सुरेश अवसरे, राजेश शिलसट्टीवार, प्रकाश पोटफोड़े, मनोहर खड़गी, राजू चोपकर, दत्तू हटवार, श्यामदेव शिवरकर, इन सब के अथक परिश्रम ने मंदिर को सुशोभित करने का प्रयास कर रहे हैं। मैं श्री महादेव आत्माराम लिचड़े, सचिव श्री वजेश्वर देवस्थान ट्रस्ट पंच कमेटी पौरी। या वजेश्वर देवस्थान ट्रस्ट पंच कमेटी वतीने येणाऱ्या भावी भक्तांसाठी अनेक प्रकारच्या सोयी लोकवर्गणीतून करण्यात आलेल्या आहेत। कोरोनाच्या काळामध्ये हे मंदिर बंद होतं, त्यामुळे आर्थिक टंचाईला आम्हाला पुढं जावं लागलं। आज कोरोनाचा डिस्टर्ब कोरोना संपलेला नाही, पण कोरोना आहेच, तरी शासनाच्या नियमाप्रमाणे मंदिर आपण सुरू केलेलं आहे। मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सचं पालन करून, कोरोनाचं पालन करून आपण मंदिरामध्ये प्रवेश देत आहोत। या वजेश्वर देवस्थान ट्रस्ट पंच कमिटीने आतापर्यंत बरेच काही काम कार्य केलेले आहेत। येणाऱ्या भाविकांसाठी पिण्यासाठी शुद्ध पाणी, येत्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। पूर्वीच्या व्यवस्थेत आणि आताच्या व्यवस्थेमध्ये भरपूर फरक आहे। येणारे जे भाविक आहेत त्यांच्या तोंडातून नेहमीच असं सांगण्यात येते की जुन्या पंच कमिटी आणि नवीन पंच कमिटीमध्ये फार मोठा तफावत आहे। BCN न्यूज के लिए पवनी से राजेश येलसट्टीवार की रिपोर्ट।